नमस्कार. मागील पाठात शिकवलेली गाणी आता मुलांना पाठ झाली असतील आणि तालासुरात म्हणताही येत असतील. आता आपण पुढच्या कृती संचाला सुरुवात करूया. आज आपण पाल्यास स्वतःची ओळख, स्वतःच्या मित्रांची ओळख, स्वतःच्या कुटुंबाची ओळख कशा प्रकारे करून द्यायची हे वेगवेगळ्या कृतीतून शिकवणार आहोत. स्वतःची ओळख, माझी ओळख सांगणे म्हणजे काय? तर मी कोण आहे, मला काय आवडते, मी कोणासोबत राहतो, माझ्या कुटुंबात कोण कोण आहेत, माझे मित्र कोण कोण आहेत हे पाल्यास सांगता येणे. माझे मित्र कोण कोण आहेत हे सांगता येणे यामध्ये प्राणी, पशु पक्षी, वनस्पती यांचाही समावेश असू शकतो हे पाल्यास आज आपण शिकवणार आहोत. स्वतःची ओळख सांगतानाच पाल्याचा भाषा विकासही होणार आहे, कारण स्वतःची ओळख सांगायची म्हणजे पाल्यास खूप शब्द आठवावे लागतात, त्या शब्दांना वाक्यांमध्ये बसवावं लागतं, वाक्याची रचना करावी लागते आणि त्यासाठी भरपूर विचारही करावा लागतो. तर चला आजच्या कृती संचास सुरुवात करूया.